जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध करण्यात आलेले पिण्याचे पाणी हे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार असून याचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध करण्यात आलेले पिण्याचे पाणी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज मुलांचे वसतिगृह क्रमांक 1 येथे या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. नाशिकच्या स्वयं फाउंडेशनच्या सहकार्याने सुमारे 15 लाखांचा हा प्रकल्प उभारण्यात आलाय. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर दिगंबर नेटके, डॉक्टर वाल्मिक सरोदे, स्वयं फाउंडेशनचे प्रतिनिधी प्राचार्य ए आर भारद्वाज, डॉक्टर प्रकाश पापडीवाल, मनीष टिवरेवार, आनंद शेट्टी, डॉक्टर सारंग इंगळे, डॉक्टर सुहास मोराळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.